स्वच्छता मयूर ढोंगे हॅशटॅग ब्लॉग वाईज मध्ये तुमचं स्वागत करतो. तर आता आम्ही चाललो आहे ठाण्याला उथळसरला. आमच्या दुसऱ्या घरी चाललो आहे ठाण्याला. मला राखी बांधायची आहे तिच्या आत्याच्या मुलांना रेहू आणि शिवांशला. सो आम्ही रक्षाबंधन करायला चाललो आहोत. मुक्ताचे पप्पा तिकडेच आहोत आणि आजचा ब्लॉग असणार आहे रक्षाबंधन स्पेशल. तर चला आपण डायरेक्ट घरी जाऊ. रक्षाबंधन सोहळा आमचा सुरू झालेला आहे. रे आज तुझं ड्रेसिंग टाकव. हॅलो, हाय मुकू. मुकू बघू तुझे कपडे. अरे मुक्ताच तर काय ग. हाय मुकू. हाय. हाय हाय. हॅलो हॅलो कर. हॅलो कर. हॅलो कर मामीला. तू सरक मधला. इकडे बघ. इकडे बघ. मुक्ता कर. त्याचं येणार नाही पटकन. मांडी कशी घालते. मांडी कशी घालते दाखव. मांडी मांडी घालून बस. शिव उभारा इकडे बघ. मुक्ता बांधायला बघा आता कसं बाप्पा मोरे. बाप्पाला खाली नाही घेतलं म्हणजे मिळवलं. आलटून पलटून मला वाटत. शिशी एकत्र काय फरक. तू नाही ती लावते ना. वरती बसू ना. खाली कुठं बसू. त्याच्या बाजूला बसव. वरती बस. शिव तू थोडं सगळं सुख घालू. टाक असं 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 टाक. अगं ते काजू कतरी घेतली. अच्छा काजू कत्री घेतले का तिने. मला वाटलं हे काजू कत्री. दादाला थांब सोनू. थांब बघ. थांब जरा. दे तिच्या हातात तिला भरून. ती नाही करणार. तस इकडे ये. ये मुक्ता. बांध आता राखी बांध. वाव चुटकी. राखी बांध चुटकी. तुझा पण नंबर आहे. तिला बांधायची. शिवला बांधायची. तू पण खा. तू पण खाव. तू भरव तिला. भरव तिला. लगेच खाल्लं ताट दे समोर आणि तू भरव त्याला ते उचलून. अरे हळूहळू हाताला चटका. बस हाताला हाताला चटका लागेल. खाते ना ती. हा बस 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 बस. अरे चटका लागेल ना. आता आता दे पैसे. आता पैसे दे तिला. अरे त्या हाताने नसतात द्यायचे. त्या हाताने द्यायचे. मला तर मारतो रे. घेते ती माझी. आता बांधायचं बसलाय. थांब ना. थांब ते बघ इथे बांधायचं. त्याला खायचं पडलंय. आई फ्रीज मध्ये चॉकलेट आणा. विसरले. लाव दादाच्या कपड्याला. वर करशील. वर बघ. वर
आलेच नाही बोलतात तिथे दादानी पण बांधले शिव दादानी पाय पडायला सांगा तिला परत ते ओवाळायचं आरती परत करायची असते अरे बांध हे बघ दादाच्या पण बांधले इकडे बघ हे बघ मला पण बांधले पाय पडा पाय पडा हे घे तिला दे पाय ना हात करा हे घे तिला दे तिला दे मुक्ता काजू कत्री जाऊ हे दोघं काजू कत्री दादा देतो मी घेऊ मी घेऊ का मी घेऊ मी घेऊ मी छोटीच आणणार होती पण मी म्हणाली की जसे भाऊ बहीण दिसतायत ना मी पण तेच बघितलं होतं काढलंय ते तिथे खूप मोठमोठे होते हा मी बघितले असे क्यूट क्यूट पेपर पिक्चर फेस गोकुदर काका फिल्म फिदावल रेवर उल्टगड 3 नॉट्स बांधायचे ते बघ ते बघ ते बघ दादा काय हेलो हात हात नाही हात करा तारसा ए मुक्ता हात तू चाल दादाला त्याच्यामध्ये व्हिडिओत नाही चालणार ते कॉपीराइट पडेल ए बाबा नो हो रे बाबा स्माइल प्लीज स्माइल कुठे तुझे पाय लागेल ना इकडचे इकडे खेळा हा आता खेळ बस हॅलो यांचा हात भारीच बाई मोठा वाटतोय काहीतरीच मोठा झालाय ते हा बाळा बोल आता कोणाचा टर्न असणार आता तुझा टर्न असणार नाही तुम्ही फोटो काढा ना फोटो काढा ना मला थंबनेल ला मिळतील ना फोटो हसा जरा काढ एवढा नवीन मोबाईल बिबाईल घेतला जरा हसा मोबाईल घेतला शिव त्या अंगावर येईल फोटो पुढचं ऑडिशन फिरवणार घाम आल्यावर स्वतःचे केस विरोध करेल शंकर बापरे तुला ती मला मगाशी घेऊन चालत होती चल ना छोटी
पाकिस्तान जिहादी सोच रखने वालों को लगता है कि भारत जम्मू कश्मीर में संसद चुनाव नहीं करवा पाए काटा खड़ा आता तुम काय गेलंय फालतू रक्षाबंधन स्पेशल एक गेम खेळणार आहोत, तो तुमच्या तिघांसाठी सरप्राईज असणार आहे. आणि गेम असा आहे की मी तुम्हाला अहो तुम्हाला मी क्वेश्चन्स विचारणार आणि ज्याच्या बाबतीत तुम्हाला उत्तर द्यायचं आहे ओके त्याला तुम्ही काजू कत्री भरवायची. मला काजू कत्री आवडत नसेल तर? आवडत नसेल तरी खायची, ठीक आहे. आणि ज्याला जास्ती काजू कत्री ऐका ना पहिला गेम पूर्ण, ज्याला काजू कत्री जास्ती भरवली जाईल त्याला स्पेशल गिफ्ट आहे माझ्याकडून तुझ्याकडून. हा माझ्याकडून म्हणजे यांच्याकडून. तर गेम समजलाय तुम्हाला? डन ओके. आणि तुमच्या लहानपणीच्या पण काही गोष्टी असणार आहेत त्याच्यात आणि आताच्या रिसेंट पण असणार आहे, ठीक आहे. पहिला क्वेश्चन आहे मयूर तुझ्यासाठी, म्हणजे तुझ्यासाठी तर सगळ्या सगळे प्रश्न. दोघींमध्ये तुला जास्ती त्रास कोण देतो आणि कोणत्या वेने? हा कोणत्या वेने ते पण एक्सप्लेन कर. मी त्रास देते एक मिनिट. मी काय आणि काय त्रास देते? त्रास कोणत्या पद्धतीने देते ते पण सांगायचं. उठवतानी झोपतानी बिघडून जातानी रिश्वत दिली ऑलरेडी यांचं ठरलंय सगळं. भांडण तुमचं सगळ्यात जास्त भांडण कोणासोबत होत? आमचे भांडण रोज होतात, रोज भेटतात. संपूर्ण सकाळ दुपार संध्याकाळ असं एकमेकांसाठी जीप पण देऊ पण एक ग्लास पाणी देणार नाही उठून. तुमची कामं जास्ती कोण करते? म्हणजे का कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत असं नाहीये की फक्त घरातली कामं, ओव्हरऑल सगळी कामं. मला मी तरी बघ, ठीक आहे तुमचा आन्सर आहे, मी काय बोलू. दोघी 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 तुझी ती करते ना सगळे मागणे. ओके आणि
तीन क्वेश्चन झाले आणि ते दोन्ही तुम्हाला डेट वर कोणासोबत जायला आवडेल? डेट मीन्स सकाळपासून पूर्ण दिवस जेवण, त्याच्यानंतर मूवी, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला, म्हणजे लाईक डेट वर जातो ना आपण ऍज अ ब्रदर सिस्टर, ब्रदर सिस्टर टाईप, त्यांच्यावर कोणासोबत जायला आवडेल? डेट वर आम्ही जाऊ ना एकदा. अच्छा, छोटी असे बरेच गेले. आता धनुर्वर ट्राय करतो. आपण ना गेलो ना, आपण जाऊया आता. यावेळेस आम्ही बुक केलं. आता माझी गाडी पण आली. दोघं बॅचलर्स असताना. ओके ओके, नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की जर तुम्हाला दोघींकडूनही एक्सपेन्सिव्ह गिफ्ट मागायचं झालं तर दोघींकडून काय काय मागा? म्हणजे दोघींना एक क्वेश्चन आहे, म्हणजे तू, म्हणजे तो फक्त तुझी विश सांगायची तुला. एक मर्सिडीज गाडी कोणाकडून? कोणाकडून? धनुकडनं. हा, आणि एक सुपर बाईक. म्हणजे आता ती 1000 कुठली आली? ती 1000 आणणार वगैरे असं. अच्छा, फक्त गाडी बघायची आणि पुढचा खर्च पेट्रोल भरू शकतो मी. दोघींना निक नेम द्यायचं झालं तर तुम्ही काय द्याल? शी प्लीज नीड दे. नाव घ्या पहिला, कोणाला द्यायचंय ते. निक नेम शीच तर आहे छोटी. तुझ्या काय देऊ? आपल्यावाल्या नको देऊ, आपल्यावाल्या नको देऊ. धनुष आठवत नाही. सोनली. छोटीसाठी नाजुका. आणि धनुसाठी सोनली. सोनुली. सोनुली असं काय स्पेशल असं आहे? जीजू कमेंट पाहिजे सोनुलीसाठी. नाजुकाईचं खूप जुनं नाव आहे. ओके, जर तुम्ही दोघींना शॉपिंगला नेलं, नेक्स्ट क्वेश्चन, दोघींना शॉपिंगला नेलं तर सगळ्यात जास्ती खर्चात कोण पाडेल तुम्हाला? उचल बाई. अरे सोलो सोलो का बरं? सोलो 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 झालं. छोटी तीन आहे. लहानपणी तुमच्या तुम्ही कोणाला जास्ती मारलंय खेळताना, म्हणजे अशी मस्ती बिस्ती करताना धुतलंय? मला धरूनही मारलंय, पण मी छोटीला खूप मारलंय. आणि एखादी आठवण तुम्हाला शेअर करायला आवडेल का? बिल्डिंगच्या मागे झोपाळा. जिप्सी जिप्सी नाही, बिल्डिंगच्या मागचा झोपाळा. तो टर्न 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 केला आणि मला बसवलं. मी डायरेक्ट पडली डोक्यावर आणि मला पोप आणि हा गेला पडून. बिल्डिंग मधल्या मुलांनी मला वर आणलं होतं आणि मला डॉक्टरकडे घेऊन गेले. हा बिल्डिंगच्या बाहेर गायब. बाबांच्या भीतीने गाव. आणि एकदा शाळेतून घेऊन येतात ना, तिथे माकडं असायची बाहेर, त्या माकडाच्या अंगावर मला फेकून दिलं. माकडाने म्हणजे पाय पोच करून टाकलेले. हा गायब, मी घरी. पण असं का? पण असं ते तसं प्रेम होत माझ्या. दोघींनी साडी नेसलेल्या, मी ताईने चेंज केलं, सो मी कॉर्नरला फोटो टाकते त्या साडी नेसलेल्या त्यांचा. ओके, दोघींपैकी साडीमध्ये आज छान जास्ती कोण दिसत? असं नाही आहे, तुम्ही हा एकच सांगायचं. इक्वल करतो असं नको. असं नको. मी गिफ्ट काय दोघींना पण देणार नाहीये. तुम्हालाच द्यायचे पैसे त्याचे. इक्वल करून मग काय करतो? आणि गिफ्ट गणपतीत भेटणार आहे? आता नाही भेटणार. तू सांग ना, तुझ्या हिशोबाने कोण? धनु सांगेस. दोघींसोबत तुमच्या बेस्ट आठवणी, तुमच्यासाठी बेस्ट आठवणी कोणासोबत आहेत? छोटीसोबतच्या हा क्वेश्चन तुमच्या दोघींना आहे. जर मयूरला तुम्हाला पेट नेम द्यायचं झालं तर तुम्ही काय द्याल? टमाटर गडे मजेदार.
बाबू आणि असं का बाबू म्हणून बाबू माझी आजी त्याला बाबू बोलायची आणि त्याला आजी खूप राग यायचा बाबू बोलला की आजीने एकदा त्याला कॉलेजच्या मैत्रिणी समोर बाबू बोलायचं आजीवर ओरडला त्याला बाबू असं चिडवते आहे बाबू काटेरी 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 त्याला भेटणे मी काटेरी देणार कारण का मयूर जेव्हा लहान होता आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता रेऊचे केस कसे आहेत रेऊचे केस मयूरचे केस होते असे काट्यासारखेच उभे राहायचे ऑलमोस्ट आठवी नववी पर्यंत शिवा आणि त्याला सगळे काटेरी बोलायचे ओके काटेरी सांगणार शिवाज आता तुमचे तिघांना एकमेक म्हणजे तुम्हाला मयूरला काय मेसेज द्यायचा आणि तुम्हाला मयूरला काय मेसेज द्यायचा आणि मयूर तुला पण ह्या दोघींना काय मेसेज तो देऊया आणि हा गेम एंड करूया मी तुला असा मेसेज देईन की आपल्यामध्ये भरपूर गोष्टी झाल्या चढ उतार हे ते आणि लाईफमध्ये पुढे पण येणार आहे पण आपला जो हा बॉन्ड आहे तो हा नेहमी असाच राहिला पाहिजे कोणी कितीही काही केलं तरी पण म्हणजे आमच्यासाठी आता आई बाबा आहेत माहेर आहे त्यांच्यानंतर आम्ही तुला त्या जागेवर बघतो तू तिथे आम्हाला तो जसं बाबा आम्हाला हे करतात स्थान देतात ते मुलींचं किंवा जे प्रेमाचं स्थान माहेरचं माहेर पण मिळतं ते तुझ्याकडनं आम्हाला मिळायला हवं माझी तेवढीच अपेक्षा आहे दुसरं काहीच नाही आमचे पोरं तुझे मामाचे फॅन आहेत म्हणजे आम्हाला तो प्रश्न नाही आम्हाला ते थोडस माझा मेसेज असा आहे की मला काही नकोय तुझं लाईफ एकदम आनंदाने जग जसं पण तुला वाटतं फक्त आयुष्यामध्ये पुढे जा म्हणजे पुढे जा चांगल्या लोकांबरोबर राहा चांगली प्रगती कर मोठं यश गाठ चांगलं मोठं घर घे आता तुलाच माहिती मी पण तुला घर कुठलं घ्यायचंय ते आम्ही तुला सांगतोय ते घर तू घ्यावंस असं आमची इच्छा आणि गाडी बिडगी स्वतःची असं मला आपण जसं लहानपणापासून बाबांनी आपल्याला ठेवलंय तसं लाईफ आपलं पुढे तू त्याच्यापेक्षा चांगलं मुक्ताला नाही मुक्ताचं मुक्ता बघणार मी त्याचं सांगते तर त्याच्यापेक्षा चांगलं लाईफ तू जगावं अशी माझी इच्छा आहे म्हणजे पूर्ण जग फिरणं किंवा जे पण आहे ते स्वतःसाठी जग स्वतःला खुश ठेव एवढीच माझी इच्छा आहे बाकी दुनियेला नको खुश ठेवत बसून स्वतःसाठी स्वतःला खुश बस हॅपी राहा मोठी ध्येय तुमचा काय मेसेज आहे माझ्या दोघांसाठी एकच दोन भाचे आले तर दोन भाचे पण आले दोघींनी एक एक ट्राय करू शकता माझ्याशी इच्छा दोन भाच्यांनी पागल केलंय तिघं मिळाल्याचा विषय संपतोय प्रॉमिस करते जेव्हा मला एक भाचा मिळेल तुला एक भाची मिळेल काय बरोबर म्हणजे एक सहाशे दे एक हजार